विभाजन का नाही आले आणि खरं सरळ सांगतात पुढच्या अधिवेशनात, अरे पुढच्या अधिवेशनात, पुढच्या अधिवेशनापर्यंत कोण राहत कोण जात आहे माहिती नाही आणि किती दिवस पुढे ढकलताय काय. आम्ही पण मंत्री होतो, आम्ही काय इथं एकदम बसलेलो नाहीये. मंत्र्याचं काम आहे इथं यायचं, जर मंत्री नाही आला तर त्यांना जाब कोण विचारणार. एक वेळ आम्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचं समजू शकतो, त्यांना जास्तीची कामं असतात, दुसरे जण उत्तर देतात, आम्ही मान्य केलंय. पण गिरीश महाजन का नाही आले आणि खरं सरळ सांगतात पुढच्या अधिवेशनात, अरे पुढच्या अधिवेशनात, पुढच्या अधिवेशनापर्यंत कोण राहत कोण जात आहे माहिती नाही. ही कुठली पद्धत झाली? तुम्ही पण कुणी बोलत नाही काही नाही, सगळ्यांचे लाड चाललेत लाड. मी तर रोज सकाळी 9 येतो आणि रात्री 11:30-12 जेव्हा संपेल तेव्हा जातो. आम्ही कुठेही त्याच्या म्हणजे काम, आम्हाला काही दुसरं कामच नाही इथं बसल्याशिवाय, तर त्याच्यामुळे मी इथं रोजच आहे. अध्यक्ष महोदय, झालं काय, सन्माननीय वैभव नाईक साहेबांनी 3 दिवसापूर्वी 1 लक्षवेधी विचारलं. मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदय, ते त्यांना सांगितलं उद्या उत्तर दिलं. नंतर दुसऱ्या दिवशी विचार आली, तुम्ही ती कट करत नाही, तुम्ही परत ती दाखवताय कारण तसं सांगितलेलं असतं. पुन्हा तिसऱ्या दिवशी आली,